पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे, श्री स्वामी समर्थ एरिगेशन 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी। लांबलेल्या पावसाने धुळे तालुक्यातील बहुसंख्य गावांना पाणी टंचाईचे चटके। धुळे तालुक्यात 11 विहिरी अधिग्रहित, नागरिकांच्या मागणीनुसार उपाययोजना करा, आमदार कुणाल पाटील। अंमली पदार्थांचे सेवन शरीरासाठी हानिकारक आहे, अंमली पदार्थांपासून सर्वांनी दूर राहावे असे म्हणत धुळे पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सायकल रॅलीतून संदेश। लांबलेल्या पावसाने धुळे जिल्ह्यातील 25,000 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचं पीक धोक्यात। अजून काही दिवस पावसाने हुलकावणी दिली तर दुबार पेरणीचं संकट, शेतकरी चिंताग्रस्त। आषाढी एकादशी निमित्त मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरात तयारीला वेग, नागरिकांना शिस्तीत दर्शन घेता यावे यासाठी महिला पुरुषांच्या स्वतंत्र रांगा, यात्रोत्सवासाठी व्यावसायिक स्थिरावले। आणि राजश्री शाहू महाराजांचे आचार विचार अंगीकारले तर सर्वांचा विकास होईल असे म्हणत जयंतीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यात शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा। आता बातम्या पाहूया विस्तारानं। लांबलेल्या पावसानं धरण तलावातील पाण्याची पातळी खालावली आहे, परिणामी धुळे तालुक्यातील बहुसंख्य गावांना पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत। पाणी टंचाई जाणवणाऱ्या 11 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। येणाऱ्या काळात ज्या गावांना पाणी टंचाई जाणवेल त्या गावांसाठी उपाययोजना करा, अशा सूचना आमदार कुणाल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी धुळे तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते। धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धुळे तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आला। या प्रसंगी आमदार पाटील यांच्यासह अभियंता मुकेश ठाकूर, जयदीप पाटील, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, RD वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, अशोक सुडके, राजू पाटील, गायत्री जयस्वाल यांच्या बहुसंख्य गावातील सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते। या प्रसंगी आमदार कुणाल पाटील म्हणाले की जून महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही। लांबलेल्या पावसाने जलसाठ्यांमध्ये झपाट्याने घट होत आहे, परिणामी बहुसंख्य गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे। सध्या धुळे तालुक्यातील 11 गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। येणाऱ्या नागरिकांची मागणी लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशा सूचना आमदार कुणाल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच ज्या गावांना टँकरची आवश्यकता भासेल अशा गावांना त्वरित टँकर सुरू करावे, अशा सूचनाही आमदार पाटील यांनी दिल्या। आणि आजच्या बैठकीमध्ये आपण आज 26 तारीख जून महिन्याची उजाडलेली आहे, आज सुद्धा पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं की काय, अशी परिस्थिती एकंदर तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे तहान लागल्यावरती विहीर खोदण्याच्या आधी आपण आधीपासूनच आपलं नियोजन असलं पाहिजे आणि आपण टंचाई जर भविष्यामध्ये निर्माण झाली तर त्या टंचाईला सक्षमपणे आपण तोंड देऊ शकलो पाहिजे, याकरता आज नियोजन करण्याकरता ही बैठक आपण आयोजित केली होती। आणि या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि जवळपास 11 गावांमध्ये या आधीच आपण पाणी टंचाईकरता विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले होते, ते सर्व विहीर अधिग्रहण आपण करून त्या गावांना आपण अधिग्रहण विहिरीचं पाणी देतो आहे। इतर अनेक गावांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जर समजा पाणी टंचाई निर्माण झाली, जर पाऊस अजून लांबला आणि पाणी टंचाई निर्माण झाली तर कोणत्या कोणत्या गावामध्ये आपल्याला विहीर अधिग्रहण करावी लागेल, त्याकरता अधिग्रहण करणाऱ्या विहिरी कुठे असतील, त्यानंतर काही गावांमध्ये आपल्याला पिण्याच्या पाण्याकरता टँकर द्यावे लागतात का, त्याचा आढावा आपण या प्रत्येक गाववाईज आपण आढावा घेतला
आणि त्याच्यामधून आपण एक आराखडा आपला एक निश्चितपणे निर्माण केलेला आहे आणि या आराखड्याच्या माध्यमातून पुढच्या भविष्यामध्ये जर समजा पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागलं तर काटेकोरपणे नियोजन करून धुळे तालुक्यामधलं कोणतंही गाव हे पाण्यापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचं नियोजन आपण आजच्या या बैठकीत केलं आहे. मला खूप समाधान वाटतं आहे की सर्वच सरपंच आणि ग्रामसेवकांनी खूप चांगलं नियोजन त्यांच्या त्यांच्या गावाचं पाणी टंचाईला तोंड देण्याकरता केलेलं आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी अत्यंत सक्षमपणे या पाणी टंचाईकरता नियोजन करतायत. या तालुक्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळपास सर्वच गावांना चांगल्या पाणीपुरवठा योजना या कार्यान्वित झालेल्या आहेत आणि काही गावांमध्ये या योजनाचं काम चालू आहे. त्यासुद्धा या योजना पुढच्या 10-15 दिवसामध्ये लवकर कार्यान्वित करून त्या योजनांचासुद्धा आपल्याला या आणि पाणीटंचाईकरता भविष्यामध्ये काही उपयोग करून घेता येतो का हेही नियोजन आपण आजच्या बैठकीत केलं आहे. यावेळी धुळे तालुक्यातील नाणे येथील सरपंचांनी सांगितले की वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. साहजिकच नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तसेच पाईपलाईन जीर्ण झाल्याने दररोज गळतीची समस्या निर्माण होते. त्यामुळे नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी सरपंचांनी केली. ती आज परिस्थितीला ती एकदम म्हणजे विकनेस झालेली तिच्या मला. कारण जेव्हा पाणी सोडतो आम्ही रोज 3-4 हजाराचा म्हणजे काम घेतच रोज पाणी टंचाईमध्ये ते काम चालू आहे आमचं. आणि जलजीवन मिशनचा ठराव दिलेला आहे आणि सर्वे पण झालेला आहे. पण तिथं जर लवकरात लवकर जर इस्टिमेट होऊन जर ते काम जर चालू झालं तर आमचं पुढे हातात टंचाई नाही परंतु कृत्रिम टंचाई ही काय त्रुटी आहे आम्हाला. उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतूमध्ये टंचाई आहे कारण दररोज कामाला 2-3 हजार रुपये लागत आहे आम्हाला. आणि इकडं लाईट बिल भरायचं का मजुराला पैसे द्यायचे हेच कळत नाही. कारण मागच्या मीटिंगमध्ये पण मी सांगितलं होतं की प्रत्येकदा MSME वाले येतात डायरेक्ट कट करतात कारण त्यांनी आता करंट बिल लावलंय आणि करंट बिलमध्ये दर महिन्या जर तुम्ही पैसे भरले नाही तर आमचं कनेक्शन कट केलं जातंय. आता तर कोणाला सांगत पण नाही त्यांनी सांगितलं होतं मागच्या मीटिंगमध्ये. तर आम्ही याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू आणि तुमचं ते जे सध्या पाणी टंचाईचे याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी रिलीफ देऊ बाबा आम्ही. परंतु ते फक्त आम्हाला 7 दिवस झालं. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-46-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. धुळे जिल्ह्याच्या ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाची एक तपाची परंपरा. श्री स्वामी समर्थ एरिगेशन 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी. ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुवर्ण संधी.
आयएसआय मार्क असलेली ठिबक नळी आणि ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल. फॅक्टरी G17 MIDC अवधान धुळे. कार्यालय मुंबई आग्रा महामार्ग पोद्दार शाळेजवळ धुळे. नितीन पाटील मोबाईल नंबर 79724499499 95279409461. शासकीय नियमांच्या अधीन राहून अटीशर्तीचे पालन करीत अनुदान प्राप्त करा. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. अंमली पदार्थांचे सेवन शरीरासाठी हानिकारक आहे, त्यामुळे अंमली पदार्थांपासून सर्वांनी दूर राहावे असे म्हणत धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह शालेय विद्यार्थी तसेच व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आठवडा पोलीस दलातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वत्र 26 जूनला अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर धुळे शहरासह जिल्ह्यात कार्यक्रम झाले. धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील शिवतीर्थ चौकापासून सायकल रॅलीला सुरुवात झाली. रॅली शहरातील विविध भागांमध्ये जाऊन अंमली पदार्थ सेवन विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी सायकलवर अंमली पदार्थ विरोधी फलक लावण्यात आले होते. संपूर्ण आठवडाभर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम पोलीस दलाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अंमली पदार्थांचे सेवन शरीरासाठी हानिकारक आहे, त्यामुळे अंमली पदार्थांपासून सर्वांनी दूर राहावे असे जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुण यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुण, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत काळे यांच्यासह शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन या निमित्तानं धुळे पोलीस प्रशासनामार्फत आज सायकल आयोजन करण्यात आले. मी सर्व धुळेकरांना विनंती करतो की आपण सर्वांनी अंमली पदार्थ दूर राहायचं आहे. अंमली पदार्थ घातक असतात, आपल्या जीवनाचं नुकसान करतात, आत्मनुकसान पण करतात. त्या अनुषंगाने आपली युवा पिढी जागा टिकवायची असेल तर आपण सर्वांनी त्यांना मदत करायला पाहिजे आणि सर्वांनी आपण अंमली पदार्थ निरोध करायला पाहिजे. से नो टू ड्रग्स. लांबलेल्या पावसाने धुळे जिल्ह्यातील 25,000 हेक्टर क्षेत्रातील कपाशीचं पीक धोक्यात आलं आहे. अजून काही दिवस पावसानं हजेरी लावली नाही तर दुबार पेरणीचं संकट ओढावेत अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. साहजिकच शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पावसानं हजेरी लावली तर दुबार पेरणीचं संकट टळेल आणि पिकांची वाढ होण्यास मदत होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. धुळे जिल्ह्यात खरीपाचे सुमारे 4.25 लाख हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 2.25 लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड होते. त्यापाठोपाठ मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांची पेरणी केली जाते. परंतु जून महिना संपत आला तरी पाऊस झालेला नाही. पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. पाऊस लांबल्याने धुळे जिल्ह्यातील 25,000 हेक्टरवरील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. अजून काही दिवस पावसाने हुलकावणी दिली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावेल. साहजिकच पावसाने लवकर हजेरी लावावी असे साकडे शेतकऱ्यांकडून घातले जात आहे. यावेळी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले की उपलब्ध पाण्यात कपाशी जगविली, मात्र आता कपाशीच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस होत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फलधारणेलाही अडचण येणार आहे. त्यामुळे लवकर पाऊस व्हावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पावसाने हजेरी लावली तर दुबार पेरणीचे संकट टळेल आणि पिकांची वाढ जोमदार होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा.
जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211, 295-311. मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. आषाढी एकादशीनिमित्त मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरात तयारीला वेग आलाय. नागरिकांना शिस्तीत दर्शन घेता यावे यासाठी महिला पुरुषांच्या स्वतंत्र रांगांचं नियोजन करण्यात आलं आहे. तसेच मंदिर परिसरात यात्रोत्सवासाठी व्यावसायिक थिरावू लागले आहेत. दर्शन घेताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात राहणार आहे. नागरिकांनी शिस्तीत दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केलं आहे. धुळे शहरातील मालेगाव रोडलगत त्र्यंबक गणेश गाणू यांनी 1966 साली विठ्ठल मंदिर साकारले आहे. या मंदिरावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. साहजिकच दरवर्षी आषाढी एकादशीला मंदिरात भाविकांची मंदियाळी होते. गेल्या 3 वर्षाच्या कालखंडानंतर भाविकांना यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात दर्शन घेता येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. मंदिरात भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी संरक्षक कठडे उभारण्यात येत आहेत. तसेच महिला पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तयार करण्यात आल्या आहेत. भाविकांना शिस्तीने दर्शन घेता यावे यासाठी आम्ही व्यवस्था करीत आहोत, मंदिराचे विश्वस्त अंजली गाणू यांनी सांगितले. दरम्यान गेल्या 3 वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्याने मंदिर परिसरात यात्रोत्सव भरला नाही, मात्र यंदा व्यावसायिक यात्रोत्सवासाठी सज्ज आहेत. खाद्यपदार्थ, लहान मुलांसाठी खेळणी, घरगुती साहित्य, पूजा साहित्य घेऊन व्यावसायिक मंदिर परिसरात स्थिरावू लागले आहेत. अंजली गाणू विठ्ठल मंदिरापासून बोलते. माझे सासरे त्र्यंबक गणेश गाणू यांनी 1966 साली हे मंदिर बांधलं आणि हे पूर्णपणे आमचं खाजगी मंदिर आहे. तर लोकांना फक्त दर्शनासाठी ते खुलं असतं. आता यावर्षी 29 जूनला आषाढी एकादशी आहे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळेला पूजा झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं होईल. आणि गेले 2 वर्ष महामारी आणि हे सगळं असल्यामुळे जरा लोकांची गैरसोय झाली, दर्शनाला येता आलं नाही. पण यावर्षी मोठ्या उत्साहाने भाविक श्रद्धेने दर्शनाला येतील. हे राजश्री शाहू महाराजांचे आचार विचार अंगीकारले तर सर्वांचा विकास होईल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त धुळे महापालिकेच्या सभागृहात महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात देखील अधिकाऱ्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. यावेळी बहुसंख्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने धुळे शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम झाले. धुळे महापालिकेच्या सभागृहात महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या प्रसंगी महापौर प्रतिभा चौधरी, सभागृह नेत्या भारती माळी, नगरसेवक हिरामन गवळी, अतिरिक्त आयुक्त विजय सनेर, उपायुक्त डॉ संगीता नांदुरकर, सहअभियंता चंद्रकांत ओगले, नगर सचिव मनोज वाघ, चंद्रशेखर बनसोडे, संजय अग्रवाल, नंदकुमार सोनुणे यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा निवडणूक अधिकारी अंतुर्लीकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 रोड, धुळे. श्री स्वामी समर्थ एरिगेशन, 100% अनुदान प्राप्त करून देणारी कंपनी. लांबलेल्या पावसाने धुळे तालुक्यातील बहुसंख्य गावांना पाणी टंचाईचे चटके. धुळे तालुक्यात 11 विहिरी अधिग्रहित. नागरिकांच्या मागणीनुसार उपाययोजना करा, आमदार कुणाल पाटील. अंमली पदार्थांचे सेवन शरीरासाठी हानिकारक आहे. अंमली पदार्थांपासून सर्वांनी दूर राहावे असे म्हणत धुळे पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सायकल रॅलीतून संदेश. लांबलेल्या पावसानं धुळे जिल्ह्यातील 25,000 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचं पीक धोक्यात. अजून काही दिवस पावसानं हुलकावणी दिली तर दुबार पेरणीचं संकट. शेतकरी चिंताग्रस्त. आषाढी एकादशीनिमित्त मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरात तयारीला वेग. नागरिकांना शिस्तीत दर्शन घेता यावे यासाठी महिला पुरुषांच्या स्वतंत्र रांगा. यात्रोत्सवासाठी व्यावसायिक स्थिरावले. आणि राजश्री शाहू महाराजांचे आचार विचार अंगीकारले तर सर्वांचा विकास होईल असे म्हणत जयंतीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यात शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा. आणि याचबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.